बाजूने लावून घेऊन इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार पक्का केलेला आहे. लढाईसाठी निमंत्रित केलं जात आहे जुगाई स्पोर्ट्स पानवल संघाला. त्याच्यामुळे या खास आणि इथे स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळणाऱ्या या टीमची पहिली चढाई पंकज याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंकज एक शानदार खेळाडू आहे जुगाई पानवल स्पोर्ट्स संघाचा सुंदर असा खेळ याच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतो. पाहूया कशा प्रकारची रिएड घेऊन येतोय होम ग्राउंड वरती. सुंदर असं फुटबॉल पाहायला मिळतात. सुंदर असा खोलवर घुसण्याचा धमकम दाखवला जातोय. पंकज याच्या माध्यमातून कॉर्नर हिटच्या दिशेने केलेला हा तो टोनचा प्रयास आपण पाहतोय. मात्र सुखरूपरित्या स्वतःच्या मैदानाकडे परत एकही गुण न कमावता आणि इथे मात्र समोरील सात खेळाडूंना आजमावला जात आहे. पिपलेश्वर बी संघाच्या माध्यमातून येतोय. चढाई फोटो पाहूया. या चढाई फोटोचा कशा प्रकारचा प्रदर्शन राहतोय. थोडासा पाय घसरतोय. पाच नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाई फोटो. खोलवर घुसण्याचा धमकम दाखवला जातोय. कॉर्नर फोटोच्या दिशेने केलेला हा अटेम्प्ट आपण पाहिला होता. बोनस लाईन क्रॉस करण्याचा अटेम्प्ट मात्र असं आपण ठरतोय आणि सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततोय आणि आता चढाई करता येतोय. मुन्ना भाई एमबीबीएस बाकी एमबीबीएस बाजूला ठेवतोय आणि आता मात्र चढाई करता येतोय मुन्ना. पाहूया मुन्ना नावाने मुन्ना असला तरी मजबूत असा हा तगडा प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो. चढाई करताना मात्र एकाच कोपऱ्यामध्ये आपल्या फुटवरचं पदक आली त्याचं प्रदर्शन करून माघारी करताना पाहायला मिळतोय. चढाई करता येणार हा सगळ्या हुकीचा चढाई पडू. ग्राउंडचा आवारात जर नव्याने कोणता असेल तर उपस्थित झाला असेल तर कृपया कमिटीकडे नोंद करून घ्यायचं आहे. थर्ड रेड येते जुगाई पानवल स्पोर्ट्स संघाच्या या चढाई पटू करता याचं नाव असेल राहुल. पाहूया राहुल कोणती देतोय हुल आणि कॉर्नर पटूला दिली गेली हुल. एक गोल संपादित केलं जातं राहुल याच्या माध्यमातून आणि आघात केला जातोय. पुन्हा एकदा थर्ड रेड चा बिगुल वाजत या सहा नंबरच्या चढाई पटू करता पी फ्रेंड्स वर बी संघाच्या माध्यमातून चढाई करणारा हा चढाई पटू. आपण पाहतोय शानदार खेळ याचा गेल्या वर्षी याही मैदानावरती रंगला गेला होता आणि खोलीवर घुसला गुण अटेम्प्ट करण्याचा प्रयास केला गेला मात्र येते बोनस गुण प्राप्त करतोय. जाता जाता कसं का होईना बोनस गुणाने संघाच खातं खोलतोय आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई करता येतोय तो परेश शानदार बांधा उंच बांधा आणि मजबूत खाना अशा प्रकारचा हा चढाई फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. पाच जणांसमोर आपली रेडचा कातारा सात नंबरचा हा सत्ता मग इथे थोडासा बचावात्मक पवित्र पाची खेळाडू आजमावून आपल्या संघाकडे सुखरूपरित्या परत त्याला पाहायला मिळतं. त्या प्रत्युत्तर पुन्हा एकदा पाच नंबरच्या चढाई फोटो कडून आणि इथे बघा आणि अटॅक करण्याचा प्रयास केला गेला ही चूक झाली आणि या चुकीला माफी नाही. हवा तर दगडी चाल बघा चढाई करता येतोय. पुन्हा एकदा पुन्हा एक शानदार प्लेअर आहे जुगाई पानवल संघात आणि खोलवर घुसतोय आणि गळाफेट घेणारा प्लेअरला आपल्या पाल्यापर्यंत ओढत आणला गेला. शानदार गुण प्राप्त केला गेला दोन गुण जबरदस्त चढाई आपल्याला पाहायला भेटते. गुंडा याच्या माध्यमातून एक ताकद वर्सेस नजाकत अशा प्रकारची आपण पाहिलेली ही रेड आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र नजाकत चढाई करता येताना पाहतोय. पाच जबरदस्त शानदार नजाकत सुंदर फुटवर्क त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. स्वतःच्या डाव्या कोपऱ्याकडून चढाईला सुरुवात केली गेली मात्र हाती सफलता झाला आपल्याकडे निश्चितपणे रिकाम्या हस्ते त्याला परतावं लागतंय. पुन्हा पुन्हा एकदा एक पॉईंट पाहूया. पुन्हा या आधीच्या चढाईमध्ये शानदार असे दोन गुण प्राप्त केले गेले होते. पुन्हा याच्या माध्यमातून आता मात्र पुन्हा एकदा चढाई करता येईल. पाहूया चारापैकी किती खेळाडू बाद करण्याचा इरादा स्पष्ट करेल मुन्ना याच्याकडे लक्ष लागून राहील. मुन्ना याच्या खेळाकडे मुन्ना इथे शानदार प्लेअर आहे तो आणि छोटासा खेळाडू चढाई करता येतोय. सुंदर फुटबॉल याच्या माध्यमातून पाहायला भेटेल. सुंदर गिरकी एक सुंदर अशी पाहायला भेटेल या चढाई फुटीच्या माध्यमातून सुंदर फुटबॉलची शान पाहायला मिळाली. आता मात्र येतोय पंकज पंकज पाठी घ्यायला सांगितलं जात आहे तिन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. मात्र तिन्ही खेळाडू एकत्र केले तरी पण ते एवढ्या वजन होणार नाही पंकज एवढं असं मला वाटतंय. कारण किरकोळ दृष्टीचे हे क्षेत्ररक्षक मात्र कधी कधी हेच मोठी कामगिरी करून जातात. त्याच्यामुळे पंकज थोडासा स्वतःला सुरक्षित स्थळी घेऊन येतोय. कमरेवर हात ठेवतोय. जयहरी विठ्ठल करतोय आणि आपल्या संघाकडे परततोय. थर्ड रेड येते बिगुल अरे स्वागत डुबकी होती. परदीप नरवालची आठवण करून देणारी डुबकी मात्र डुबकी चेस केली जाते आणि सुंदररित्या रोखला जातोय. चढाई पटूला एक गुण संपादित केला जातोय आणि बापरे
समोर दोन छोटेसे प्लेयर आणि मजबूत देईल तिला आपल्याला चढाई कुठू येतोय चढाई करता मुन्ना आणि मुन्ना याने एकच प्लेयर चुकला आणि आपल्या संघाकडे परत येतोय सुंदर असा एक गुण आपल्या संघाकडे प्राप्त केला गेला मुन्ना याच्या माध्यमातून सुंदर चढाई पाहायला मिळते या छोट्या खाली चढाई पटू आपल्याला पाहायला मिळतो थोडीशी बॉडी लँग्वेज जरी शिरशिरी नसतं शिरशिरीने बाजा आज रात्री गुंची मात्र सुंदर लाभलेली आहे मध्य फळीमध्ये जास्तीत जास्त हाताचा वापर केला जातो रेडर्सचे कुणाही बाहेर अतिशय सुंदर असा निर्णय पाहायला मिळतोय अकरा नंबरच्या या खेळाडूची ही दुसरी चूक आता मात्र त्याचा मोठा खेळा होण्याच्या मार्गावर मुन्ना येतोय मुन्ना येतोय आणि मुन्ना याला रोखण्याचा प्रयास केला गेला अकरा नंबरच्या या खेळाडूच्या माध्यमातून मात्र तो असं ठरतोय चढाई फोटो आता मात्र राहता राहिलेला चढाई फोटो आकाश नव्याने दाखल झालेला काही काळ मैदानाच्या बाहेर आराम फाटवल्याच्यानंतर यानंतर होणारा सामना महालक्ष्मी झरेवाडी वर्सेस महालक्ष्मी गयावाडी महालक्ष्मी झरेवाडी वर्सेस गयावाडी तिथे मात्र खोलवर मुठ्याचा दमदम लवकर होतो आता मात्र शानदार अँकल होल्ड पाहिला मिळतो कॉर्नर पटूच्या दिशेने आपण पाहतोय अकरा नंबरचा कॉर्नर पटू थोडासा मार लागलाय कान चोळतोय मात्र कबड्डी पटू किती मार खाल्ला तरी नव्याने पुन्हा एकदा ताज्या दमाने चढाईला सुरुवात करतोय आता मात्र चढाई करता येणारा हा चढाई पटू आपण पाहतोय जुगाई संघात आणि भेट घेतली जाते मध्य पोलिसीने गड्या करून आणि शानदार रित्या इथे रोखला जाईल एक गुण संपादित केला जाईल सुंदर कामगिरीचं प्रदर्शन होते सांगिक कामगिरी शानदार सहानुभूतीदर्शीपदा केलेला चढाई कुठं होम ग्राउंड मध्ये खेळणाऱ्या वादन समोर चढाई करण्याकरता येत आपल्याला पाहायला मिळतं स्वहा खेळाडू मैदानामध्ये असताना आणि मध्य पोलिसीने गड्याचं मोठा अडचण बाजूला केला जातोय पुन्हा एकदा एक गुण संपादित केला जाईल जबरदस्त कामगिरी केली जाते आता मात्र आगाज केला जातोय कमबॅक केला जातोय शानदार रित्या प्रेस वर बी संघाच्या माध्यमातून पुन्हा येतोय पुन्हा एकदा चढाई करता हा मात्र मोठा अडचण ठरतोय मोठे धोके धोके दुखी ठरतोय की प्रेशर बी संघाच्या करिता आणि इथे मात्र आणि झालाय सगळा धोक्याचा आपले पाय कुठे जात आहे रेडर्स हे अरे फोटो पाठवले आणि इथे मात्र मध्यंतर होतोय दोन गुण आपल्याला पाहायला मिळतात भारतामध्ये जोडताना जुगाई पानवड संघाच्या आणि मध्यंतरापर्यंत निकाल आपण कारण मैदानातली टीम आहे आपली टीम आहे आपल्याच मैदानावरती होम ग्राउंड मध्ये खेळणारे हे वाघ आपण पाहतोय मात्र या वाघाला कट्ट्यावरती टप्पा दिली जाते शाळाचा भेट आपल्याला पाहिला घराच्या विश्रांतीच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय सहा नंबरचे दर्शी पडदा केलेला चढाई फोटो आल्या आल्या आघात करतोय बोनस लाईन अटेम्प्ट करण्याचा प्रयास केला गेला थोडीशी गिरकी पाहायला मिळते आणि ही मात्र मोठी चूक फार मोठी चूक या चुकीला चुकी म्हणतात नाही येणार नाही दोन 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 बाबी नाही दोन दोन हा दोन तीन पण असतील बोनस बोनस प्लस दोन गेले ओके दिलेले बोनस प्लस टू एकूण तीन पॉईंट शानदार आघात केला जातोय सुपर रेड साखाली जाईल या चढाई फोटोच्या माध्यमातून आणि आता मात्र येतो तो परेश शिंदे यांच्या कबड्डी खेळण्याचे धंदे पाहूया कशा प्रकारे धंदे चालवले जात आहेत परेश शिंदे यांच्या माध्यमातून आणि परेश शिंदे आपली कामगिरी चोख बजावतोय निश्चितपणे एक प्लेअर बाद केला जातोय कॉर्नर पटूच्या रूपाने ज्याने चांगली कामगिरी केली होती हा अडचण बाजूला केला जातोय बोनस प्लस वन पॉईंट दोन गुण घेतले जात आहेत चढाई फोटो चढाई करता येताना पाहतोय बघूया चढाई फोटोचा सुंदर फुटबॉल पाहायला मिळेल सुंदर असा शानदार खेळ पाहायला मिळतोय मात्र सावंतगिरीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय जुगाई पानवल संघाचं दोन 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 असं काहीसा क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे मोठी फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते शानदार असेल अंबुजा सिमेंटची दिवार खडी
आता मात्र चढाई करता येतोय पंकज खोलीवर घुसण्याचा इरादा स्पष्ट केला होता बोनस लाईन पर्यंत पोहोचण्याचा इरादा केला होता आपल्याला पाहायला मिळालं होतं त्या पद्धतीचं फुटवर्क मात्र हे पोहोचलंय की नाही बोनस लाईन पर्यंत पंचांच्या इशाऱ्यावरती करणार आहे आणि इथं मात्र कमरेवरती हात ठेवले जात नाही आणि सुखरूप येते आपल्या संघाकडे परत बोनस लाईन अटेम्प्ट करण्याचा पैसे जाताना पाहायला मिळतोय आता चढाई करता येणार हा चढाई कुठं पिंपेश्वर बी संघाच्या माध्यमातून शानदार चढाई आपल्याला पाहायला मिळेल निश्चितपणे सुंदर असं मैदान हलकं ठेवताना पाहायला मिळतं गरम केलं जातं आहे आणि इथे मात्र जबरदस्त याच्यामध्ये मात्र चढाई पटली भेटलं असत पन्नास सामन्यासाठी शेवटची पाच मिनिटे असतील पाऊल गुड फलकूट पर्यंत येतोय जुगारी पानवल 16 गुण आणि पिंपेश्वर खेळशी 8 गुण थोडी काळजा समाप्तीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय परेश शिंदे चढाई करता येतोय 7 नंबरची जशी परिणाम केलेला आहात परेश शिंदे उंच खांदा आणि मजबूत बांधा अशा प्रकारचं याचं बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते सुद्धा फुटवर्की याच्या माध्यमातून पाहायला मिळते मात्र आता काही मिळते पाहूया पुढील थ्रेड कशा प्रकारे साकारली जाते सुद्धा स्पीड पकडलं जातो आणि मध्यपळीतील घड्याला अंगावर उघड होतं त्याला टच केला जातो आणि शानदार रित्या एक गुण ची कमाई केली जाते पुन्हा एका टाळ्यावर थोड्याशा कमी टाळ्या मेहुल जाऊ नको कुठे दोन गुण आणले असतं तर कदाचित जास्त वाढले असं वाजले असते आम्हाला एका गुणावरती आला म्हणून थोड्याशा कमी टाळ्या वाजतात दरम्यान पिंपेश्वर बी सांगत आहात राय फोटो आणि इथे मात्र क्षेत्ररक्षणाचा शानदार गराडा त्याला पडतोय पाच होतोय मैदानाच्या बाहेर जातो आता सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे असतील निश्चितपणे पंत बहुधायच्या हातातून 4 बोटे वर करून इशारा दिला जातोय दोन एक रक्षण सजवलं जात आहे या 8 नंबरच्या चढाईपटूला थोडीशी शिरशिरीत बाजारात बॅक किक पाहायला मिळते रिव्हर्स किक पाहायला मिळते जी जसवीर सिंग अंमलात आणतो सुखरूपी आपल्या मैदानाकडे परततोय आता मात्र 7 नंबरचे दर्शन प्रदान केले हा छोटासा खेळाडू चढायची भिंत बाहेर ढकलली जाते परेश शिंदे आणि त्याच्या बदल्यामध्ये एका नवीन खेळाडूला आतमध्ये मैदानामध्ये घेतलं जातं विश्वास दाखवला जातोय किंवा त्याला खेळण्याची संधी दिली जाते आता मात्र येतोय तो पंकज काही सर लेजी असं फुटवर्क पाहायला मिळतं थोडीशी हुलकावली दिली जाते कॉर्नर फोटीच्या माध्यमातून आणि पंकज मात्र थोडस फुटवर्क मध्ये सुरुवात करताना पाहायला मिळतं भरतनाट्यम कथ्थक नृत्य यातली काहीशी पदं आली त्याची किंवाही आपल्याला पाहायला मिळते थोडीशी पंकज याच्या माध्यमातून अजूनही ब्रेक डान्स पाहायला मिळत नाही प्रभुदेवाचा सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटे असतील दरम्यान चढाई करता येणारा हा 7 नंबरचा चढाई फोटो आले आले आगाज केला जातो सुंदर अशी हुलकावणी दिली जाते मध्य बळीतील गाड्याच्या दिशेने केलेला हा मनमोहक अटॅक आपण पाहतोय पाहूया पुढील रेड कशा प्रकारे साकारली जाते गुण संपादित केला जाऊ शकतो एखाद्या चढाई फोटोच्या माध्यमातून आणि कॉर्नर फोटोने केलेली ही आत्महत्या शानदार आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते तो आज होतो मैदानाच्या बाहेर जातोय आणि बापरे मोठा रणसिंग भोगला जाता युद्ध होण्याची शक्यता पूर्वीच्या काळी ज्या वेळेला लढाया होप राजा महाराजाच्या त्यावेळेला रणभेरी फुंकल्या जायच्या रणसिंग फुंकली जायची आणि हे रणसिंग आपल्याला कबड्डीमध्ये पाहायला मिळतंय आणि उलटा सुलटा बरोबर एक चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयास आपल्याला पाहायला मिळतो एखाद्या हातातून दुसरा सुटला दुसऱ्याने कलेक्ट केला तिसऱ्याने कलेक्ट केला चौथ्याने मात्र शानदार रित्या ही टॅकल साकारली आणि आता मात्र 4 खेळाडू माझ्यामध्ये उपस्थित असं दिसतो वादळ किल्ला इकडे टिपलं जाते शानदार रित्या आणि आता मात्र पुन्हा येतोय थोडीशी पडझड झाली आपल्या सगळ्याची सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिटे पंतप्रधान महोदयांच्या हात वर होतोय 2 गोटांचं वर करून इशारा दिला जातो आणि थोडासा सपोर्ट उशिरा आला सपोर्ट जर का आला असता तर ही टॅकल पूर्णपणे साकार झाली असती निश्चितपणे सुंदर चढाई पाहायला मिळते दरम्यान सुंदर चढाई दादा कुटकेची पळवा पडली दादा कुटके यांच्या नंतर जी पळवा पडली
ती इथे पाहायला मिळाली. इकडून घुस तिकडून घुस बाहेर पडताना चढाई फुटू आपल्याला पाहायला मिळतो. शानदार विजय मुद्दा पुन्हा एकदा आपल्या कर्तव्य दाखवण्यासाठी मैदानामधून बेरे दाखल होताना पाहायला मिळतो. पाहूया आणि सुंदर विजय जबरदस्त रोखला जातोय. आता मात्र आपल्या पायाकडे लक्ष ठेवलं जात आहे. निदान रेषेच्या मध्य रेषेच्या बाहेर आपला पाय जात नाही. गेला पाय नाही लागला त्याने रेड मारला. तो प्लेअर लॉबीत होता तिकडे तो आउटच जाणार. लॉबीत होता साक्षात विठ्ठल असतो. रोकड रखमाई बरोबर आलेली नसल्यामुळे निश्चितपणे आपण म्हणू शकतो एकटाच विठोबा. आणि कॉर्नर पटूला टिकला जातो. एक गुण संपादित केला जातो. महालक्ष्मी संघ 16 गुण आणि जुगाई पानवल 23 गुण. जुगाई पानवल संघ थोडासा आवाज होतो. अजून त्याला थोडासा आवाज